केलं चॅनलने कुठं केलं का? या आम आदमीचं कौतुक आमच्या कोकणच्या लाल मातीने केलेलं आहे आणि आम्हाला बाकी कुठल्या कौतुकाची गरज नाही। म्हणजे आम्ही तर सगळे राजकीय पक्ष एखादी सभा घ्यायची म्हटली की गाड्या पाठवतो, खाण्यासाठीचे डबे पाठवतो, तरी अरे बस रे बाबा, बस रे बाबा, कशी बशी बस भरते, मैदान भरतं, वाह काय सभा घेतली म्हणतो। इथे सकाळी उठतात, आपल्या घरची भाकरी आणतात, आपल्या घरचं जेवण आणतात, उन्हात बसतात आणि सगळं असतं। याहून आम आदमी वेगळा असू शकत नाही आणि अशा आम आदमीला ब्रँडिंगची गरज नाही, कारण जे स्वाभाविक आहे आणि त्या स्वाभाविकचा हा सगळा हुंकार मी पाहतोय। खरंच मनापासून खूप आनंद होतो की अशा आदरणीय आप्पा स्वारींच्या शेजारी बसायची संधी मला मिळते। मराठी साहित्य हे खरंच इतकं महान आहे, पण ती महानता केवळ आपल्या मराठी पुरती राहिली आहे। मी मला आठवतं की भाईने एकदा मागणी केली होती की अनुवाद अकादमी असली पाहिजे, कारण मराठीमध्ये इतके मोठे साहित्यिक लेखक कवी सगळे होऊन गेले, पण त्या साहित्याचं भाषांतर करण्याची व्यवस्था नाही। मी आपण अभिमानाने सांगतो की आम्हाला साहित्यातलं एक नोबेल पारितोषिक मिळालं रवींद्रनाथ टागोरांच्या गीतांजलीला, पण त्याच्यावर ज्या WB Yeats ने लिहिलं आणि ते त्या समितीने वाचलं, त्यानंतर मी गीतांजली पाहिली आणि ती समजून घेतली आणि तिला नोबेल पारितोषिक मिळालं। आमचं जे साहित्य, ते साहित्य भाषांतरित करायची व्यवस्था झाली, तर या साहित्याला जगामध्ये अनेक नोबेल पारितोषिक मिळू शकतात इतकं दर्जेदार साहित्य हे मराठीमध्ये निर्माण होत असतं। आणि त्यासाठी खरं म्हणजे या मंचावर असणाऱ्या सगळ्या आम्ही राजकीय मंडळींनी त्याच्यासाठी धरली पाहिजे आग्रह, कारण आपण म्हणतो की मल्याळी साहित्य असेल, बंगाली साहित्य असेल, हे देशभरात जातं, त्याचे ज्ञानपीठ पुरस्कारामध्ये दर वर्ष दोन वर्षावर यातले कोणतरी असायचं कारण काय? तर मल्याळीमध्ये अशी अनुवाद अकादमी आहे, कन्नड संवर्धनासाठी दरवर्षी 350 कोटी कर्नाटक सरकार खर्च करतं, आणि अशा वेळी ज्यावेळी आमच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही हे मुळात खातच नाही, जे खातं होल्डॉल आहे त्यामध्ये 100 कोटी त्यातले 90 कोटी पगारावर जातात, आणि मग आमच्या मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आम्ही काहीतरी केलं पाहिजे असं म्हणतो, पण ते प्रत्यक्ष होताना दिसत नाही। आणि त्यामुळे राजकीय व्यवस्थेची जबाबदारी राहील की जसं मल्याळम, केरळमध्ये मल्याळम अकॅडमी आहे की जी अकॅडमी त्यांचं साहित्य भाषांतरित करून देशभरातल्या विविध भाषांमध्ये करून ती पुस्तकं बनवत असतात, अशा प्रकारचं काम आमच्यासारख्या राजकीय व्यवस्थेने केलं तर हे मराठी साहित्य जगात चमत्कार करू शकतं, या ताकदीचं साहित्य आपण जगाला देऊ शकतो। कारण शेवटी साहित्य हे असं आहे, हे अजरामर आहे। म्हणजे अनेक वेळा ज्यावेळी मी शेक्सपियर आठवतो तर त्यावेळेचा राजा कोण होता आठवत नाही, मी कालिदास आठवतो त्याचं काव्य आठवतो, त्यावेळेचा राजा कोण आहे आठवत नाही। ज्ञानेश्वर माऊलींच्या वेळेचा आठवा, टॉल्स्टॉय असेल, मार्क ट्वेन असेल, हे सगळे साहित्यिक आठवतात, त्यांचं साहित्य आठवतं, पण त्या साहित्यिकांच्या वेळेचा राजा कोण होता हे आठवू शकत नाही, कारण साहित्य आणि साहित्यिक अजरामर असतो, राजकीय व्यवस्थेचा त्यावेळेचा नायक हा तात्कालिक असतो। इतकं साहित्य माणसाच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने प्रवेश केलेला असतो, आणि हे साहित्य असं असतं की खऱ्या अर्थाने या साहित्याच्या माध्यमातून मनुष्याच्या जीवनामध्ये परिवर्तन होताना आपण पाहत असतो। आणि हे साहित्य आपल्या मराठी भाषेचं आहे, आणि ही मराठी भाषा क्रमेय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी जे प्रयत्न आहेत त्याची समिती वर्षानुवर्षाच्या काम करते, पण तो दर्जा आपल्याला मिळत नाही। तो जर दर्जा मिळाला तर आपल्या खिशातली दमडी न जाता 700 कोटी रुपये दरवर्षी केंद्र सरकारचे मिळतील की आपली मराठी भाषेचं संवर्धन करण्यासाठी, पण त्या मराठी भाषेला अभिजातचा दर्जा मिळावा म्हणून या राज्यातले सगळे राजकीय पक्षांनी एकत्र येऊन दिल्लीवर स्वारी करावी लागेल,
तर दिल्लीमधून आपण ही मान्यता मिळवू शकतो आणि ते जर केलं तर खऱ्या अर्थाने मतांच्या पलीकडे जाऊन मराठीची सेवा करायचं पुण्य आपल्या सगळ्या राजकीय कार्यकर्त्यांना मिळेल आणि ते करण्याची गरज आहे। कारण या साहित्याच्या माध्यमातून मी केव्हातरी आपण पाहत असतो की आज सुद्धा आपण ज्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांमध्ये संस्कार घडवत असताना श्यामच्याईची गोष्ट सांगतो आणि ती श्यामच्याईची गोष्ट सांगत असताना स्वाभाविकपणे त्या बालमनावर काय परिणाम झाले पाहिजे त्याचे काय संस्कार झाले पाहिजे याचा आपण विचार करत असतो तो या साहित्याच्या माध्यमातून करत असतो। फक्त मला अनेक वेळा नायगावकर साहेब असं वाटतं की श्यामच्याईची ती जी गोष्ट आहे की ज्या श्याम आंघोळ करून येतो आणि म्हणतो की माझ्या पायाला कचरा लागू नये म्हणून आई पदरटी आणि आई म्हणते की तू मनाला कचरा लागू नये म्हणून काय करणार। आता हे श्यामची आई जी त्यावेळची आहे आणि ती आजची श्यामची आई म्हणजे इथे इतका मोठा महिला वर्ग आहे तर मला अनेक वेळा असं पाहिल्यानंतर मनात प्रश्न पडतो की श्यामच्या आईची जी ती गोष्ट आहे ती आजच्या श्यामच्या आईने काय केलं पाहिजे आपल्या मुला किंवा मुलीच्या मनाला।